श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करो, तुमच्या सर्वांच्या हातून नेहमी चांगले कर्म घडो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आज मी तुम्हाला ज्या मुलामुलींचे लग्न जमत नाहीत, त्यांच्या लग्न जमण्यासाठी अडचणी येत आहेत, अशासाठी मी थोडेसे छोटे मोठे उपाय सांगणार आहे आणि शेवटी काही मंत्र पण सांगणार आहे। ते जर मंत्र तुम्ही श्रद्धापूर्वक म्हणलात तर तुम्हाला त्याची मदत होईल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। फक्त एकच सांगावं असं वाटतं मला तुम्हाला, चिमटीत पकडलेली फुलपाखरू आपल्या अस्तित्वासाठी झगडत असताना देखील पकडणाऱ्या याच्या बोटावर आपल्या पंखाचे रंग देते। काही माणसंही अशीच असतात, ती भली असतात, कुणी त्यांचं कितीही वाईट करायला बघितले तरी ती समोरच्या व्यक्तीचे वाईट करत नाही, चांगलेच करत असते आणि याच भावनाने ती नेहमी जगत असते। अशाच प्रकारे मी तुम्हाला छोटे काहीतरी चांगले चांगले उपाय सांगणार आहे, छोटे मोठे आहेत, आपण सहजरित्या ते उपाय करू शकता। बघा, पहिला आहे आपल्याला लग्न जमण्यासाठी आणि हे जे उपाय आहेत ना ते मी मुलासाठी आणि मुलीसाठी दोघांसाठी पण सांगत आहे। मुलगी पण हे उपाय करू शकते आणि मुलगा पण हे उपाय करू शकते। सर्वप्रथम आपल्याला काय करायचे आहे बघा, लग्न जमण्यासाठी दररोज 24 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे। 24 दिवस दररोज न चुकता 24 दिवस गायत्री मंत्र म्हणायचा आहे। गायत्री मंत्र आहे ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। हाच मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देणार आहे, तिथून लिहून घेऊन तुम्ही 24 दिवस लगातार म्हणू शकता। दररोज 24 वेळा 24 दिवस हा मंत्र म्हणायचा आहे। त्यानंतर आहे विवाह ज्या मुलामुलींचे जमत नाहीत, अडचणी येत आहेत, अशा मुलामुलींनी काय करायचं आहे, कोणत्याही शुक्रवारपासून आपल्याला सुरुवात करायची आहे। 5 शुक्रवार आपल्याला हे करायचं आहे। पहिला शुक्रवारपासून कोणत्याही शुक्रवारी तुम्ही हे उपाय करू शकता। तसंच आपल्याला 5 शुक्रवार हे उपाय करायचे आहेत। काय करायचं आहे, कुठल्याही देवीच्या मंदिरामध्ये जायचं आहे। देवीच्या मंदिरात गेल्यानंतर आपण तिथं देवीला विनंती करायची आहे आपलं लग्न जमण्यासाठी। विनंती केल्यानंतर देवीला गजरा अर्पण करायचा आहे। गजरा अर्पण केल्यानंतर पाया पडायचा आहे। पाया पडल्यानंतर आपलं लग्न जमण्यासाठी आपली इच्छा देवीला सांगायची आहे। श्रद्धापूर्वक नमस्कार करून तुम्ही घरी यायचं आहे। असं तुम्ही 5 शुक्रवार लगातार करायचं आहे। 5ही शुक्रवार तुम्हाला देवीला गजरा अर्पण करायचा आहे, तुमची इच्छा व्यक्त करायची आहे, देवीला विनंती करायची आहे, असं तुम्ही 5 शुक्रवार करू शकता। त्यानंतर श्री नवनाथ ग्रंथ हा सर्वांना माहिती आहे। या ग्रंथामध्ये 28वा ग्रंथ आहे। हा 28वा ग्रंथ दररोज वाचायचा आहे। दररोज 28वा ग्रंथ वाचायचा आहे। किती दिवस वाचायचा आहे, जोपर्यंत ज्या दिवशी तुम्ही 28वा ग्रंथ वाचायला सुरुवात केली त्या दिवशीपासून ते तुमचं लग्न जमण्यापर्यंत फक्त नवनाथ ग्रंथाचा 28वा ग्रंथ दररोज वाचायचा आहे। फक्त एकच, किती दिवस, जितके दिवस तुमचं लग्न जमत नाही तितके दिवस तुम्ही नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचा 28वा अध्याय वाचायचा आहे। त्याचबरोबर नंतर आहे बघा, दररोज आपण आंघोळ करत असतो। आंघोळीसाठी जी आपण पाणी घेतो त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर आपल्याला काय करायचं आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे आणि नंतर आपल्याला हा आंघोळ करायची आहे। मुलगी मुलगा दोन्हीही हे उपाय करू शकतात। चिमूटभर हळद टाकायची आहे पाण्यामध्ये आणि मग नंतर आपल्याला आंघोळ करायची आहे। हा उपाय मात्र आपल्याला 40 दिवस करायचा आहे। त्याच्यानंतर हळदीमध्ये थोडंसं अष्टगंध घ्यायचं आहे। आंघोळ झाल्यानंतर हळदीमध्ये थोडंसं अष्टगंध घेऊन मिक्स करून थोडंसं पाणी टाकून ते आपल्याला कपाळाला लावायचं आहे। हे पण तुम्ही 40 दिवस करायचं आहे। चिमूटभर पाण्यामध्ये हळद टाकून आंघोळ करायची आहे आणि त्याचनंतर लगेच आंघोळ झाल्यानंतर हळदीमध्ये थोडंसं अष्टगंध घेऊन तुम्ही काय करायचं आहे, कपाळाला लावायचं आहे। हा उपाय मात्र तुम्हाला लगातार 40 दिवस करायचा आहे, न चुकता हा उपाय करायचा आहे। त्याच्यानंतर वर्षातून फक्त एक दिवस त्रिपुरारी पौर्णिमा येत असते। या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला श्री कार्तिक स्वामीचे दर्शन घ्यायचे आहे। कार्तिक स्वामीचे दर्शन घेऊन
कार्तिक स्वामींना विनंती करायची आहे आपल्या लग्न कार्य जमण्यासाठी. आणि मग नंतर फक्त वर्षातून ही एकदा येत असते पौर्णिमा, त्याच दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. त्याच्यानंतर आहे श्री गुरुचरित्र. श्री गुरुचरित्रचा अध्याय 8 दररोज वाचायचा आहे. दररोज फक्त 8 अध्याय तुम्हाला वाचायचा आहे. जोपर्यंत तुमचं लग्न जमत नाही तोपर्यंत तुम्हाला श्री गुरुचरित्राचा 8 अध्याय दररोज वाचायचा आहे. ज्यांना जे उपाय सोपे वाटतात, जो तुम्हाला सोयीस्कर वाटतो, तो उपाय तुम्ही सर्वांनी करायचा आहे. त्याच्यानंतर रुक्मिणी स्वयंवर, रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचे सुद्धा काय करायचे आहे, वाचन करायचे आहे. कुठलाही उपाय तुम्ही जे श्रद्धापूर्वक केलात, मनाने केलात, चांगल्या भावनेने केलात, तर तुम्हाला यश नक्कीच येईल. महाराजांना विनंती करून तुम्ही कुठल्याही उपायाला सुरुवात करा, बघा तुम्हाला लवकरच त्याचा फरक पडेल आणि तुम्हाला त्याची मदत पण होईल. त्याच्यानंतर श्री नलदमयंती स्वयंवर, ह्यासुद्धा ग्रंथाचे तुम्हाला वाचन करायचे आहे. या ग्रंथाचे वाचन मात्र श्री दिंडोरी प्रणित सेवामार्ग या यूट्यूब चॅनलवर ह्या ग्रंथाचे वाचन घेतले जाते. त्या चॅनलवर तुम्ही सर्च करून ऑनलाईनसुद्धा तुम्ही वाचू शकता. हे छोटे मोठे जर तुम्ही उपाय करत गेलात तर तुमचं लग्न जमण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल. त्याच्यानंतर बघा, एक मंत्र सांगणार आहे मी तुम्हाला. हा मंत्र मुलासाठी आणि मुलीसाठी दोघांसाठी पण तुम्ही हा मंत्र म्हणू शकता. हा विवाहासाठीचा मंत्र दररोज तुम्हाला एक माळ म्हणजेच 108 वेळा श्रद्धापूर्वक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समोर बसून महाराजांना तुम्हाला अगोदर विनंती करायची आहे. महाराजांना विनंती केल्यानंतर तुम्ही हा मंत्र दररोज 108 वेळा म्हणायचा आहे. ओम धूम दुर्गे मम विवाह सत्वर कुरु कुरु स्वाहा. ओम धूम दुर्गे मम विवाह सत्वर कुरु कुरु स्वाहा. हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, त्या ठिकाणाहून तुम्ही लिहून मंत्र म्हणू शकता. याचबरोबर प्रत्येकाच्या घरी कुलदेवी असते, कुलदेवता असतात, त्यांचीसुद्धा तुम्ही पूजा अर्चा करायची आहे. त्या कुलदेवतेला, कुलदेवीला तुम्ही विनंती करायची आहे तुमच्या लग्न कार्यासाठी. त्यानंतर प्रत्येकाच्या घरी श्री महामृत्युंजय मंत्र असेल, त्या महामृत्युंजय मंत्रावर आपल्याला काय करायचं आहे, महामृत्युंजय मंत्रावर जप करायचा आहे. मुलासाठी हा जप मात्र मुलासाठी वेगळा आहे आणि मुलीसाठी वेगळा आहे. तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तिथून तुम्ही मुलासाठी वेगळा मंत्र आणि मुलीसाठी वेगळा मंत्र आहे त्या ठिकाणाहून तुम्ही लिहून घ्यायचा आहे. आणि मुलींनी मुलाचा मंत्र करायचा आहे आणि मुलांनी स्वतः मुलाचा करायचा आहे. मुलासाठीचा मंत्र बघा, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पत्नी वेदनम उर्वारुकमेव बंधना मृत्युमोक्षी मामृतांत. हा मंत्र तुम्हाला महामृत्युंजय मंत्रावर अभिषेक करत करत मंत्र म्हणायचा आहे 108 वेळा. आणि अभिषेक झाल्यानंतर जे काही तीर्थ महामृत्युंजय मंत्रावर पडतं ते तुम्ही प्यायचं आहे मुलांनी. आणि मुलींनी करत असताना हा मंत्र म्हणायचा आहे. मुलीसाठीचा मंत्र बघा, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पती वेदनम उर्वारुकमेव बंधना मृत्युमोक्षी मामृतांत. हा मुलीसाठीचा मंत्र आहे. हा मंत्रसुद्धा महामृत्युंजय मंत्रावर अभिषेक करत करत 108 वेळा म्हणायचा आहे. आणि जे अभिषेक केल्यानंतर जे तीर्थ असतं ते मुलींनी घ्यायचं आहे. हे मात्र तुम्ही 40-40 दिवस, मुलांनी पण 40 दिवस आणि मुलींनी पण 40 दिवस हा उपाय करायचा आहे. हे सर्व मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. सर्वांनी हे जे मी काही छोटे मोठे तुम्हाला उपाय सांगितलेले आहेत ते सर्वांनी श्रद्धापूर्वक करायचे आहेत. त्याचबरोबर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचे श्री स्वामीचरित्र सारामृत पोथीचे 3 अध्याय वाचायचे आहेत, 11 माळी जप करायचा आहे. आणि श्रद्धेने जे मी काही तुम्हाला उपाय सांगितलेले आहेत ते उपाय करायचे आहेत. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला पण विसरू नका. त्यानंतर जर या उपायाबद्दल जर कोणाला अडचण असेल तर मी माझा फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. जर कोणाला अडचण असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा फोन नंबर घेऊन मला फोन लावूनसुद्धा विचारू शकता. श्री स्वामी समर्थ.